नमस्कार मित्रांनो, कनेक्टेड मध्ये तुमचे स्वागत आहे। मुलांनो, कायद्याची निर्मिती कायदे मंडळ करते, कार्यकारी मंडळ त्याची अंमलबजावणी करते, तर न्यायमंडळ न्याय देते। या पाठात आपण न्यायमंडळ न्यायदान कसे करते, त्यामुळे समाजातील अन्याय दूर होऊन सामाजिक स्वास्थ्य कसे प्राप्त होते याचा विचार करणार आहोत। तत्पूर्वी आपण न्यायदानाची आवश्यकता का असते हे समजून घेऊ। व्यक्ती व्यक्तींमध्ये मते, विचार, दृष्टिकोन, समजुती, श्रद्धा, संस्कृती इत्यादींबाबत भिन्नता असते। सहिष्णुता बाळगल्यास या बाबींमधून संघर्ष निर्माण होत नाही, परंतु मतभिन्नता टोकाची झाल्यास त्यातून संघर्ष निर्माण होतात व त्याचे निराकरण निपक्षपाती दृष्टीने कायद्याच्या आधारे होण्याची गरज असते। त्यासाठी न्यायमंडळासारख्या निस्पृह यंत्रणा आवश्यक असतात। व्यक्ती आणि शासन संस्था यांच्यातही हितसंबंधाबाबत संघर्ष निर्माण होऊ शकतात। शासनाचा एखादा निर्णय अथवा कायदा लोकांना अन्यायकारक वाटू शकतो व त्या विरोधात न्यायालयात दाद मागता येते। संविधानातील सामाजिक न्याय व समता या उद्दिष्टांना प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी ज्याप्रमाणे शासन प्रयत्न करते, त्याचप्रमाणे न्यायमंडळही काही खटल्यांच्या निकालाद्वारे अथवा सक्रिय भूमिका घेऊन शासनाला पाठिंबा देऊ शकते। समाजातील दुर्बल घटक, महिला, बालके, दिव्यांग आणि तृतीयपंथी इत्यादी समाज घटकांना न्यायालय मुख्य प्रवाहात येण्यास मदत करू शकते। स्वातंत्र्य, समता, न्याय आणि लोकशाही यांचे फायदे सामान्य माणसाला जेव्हा मिळतात तेव्हा लोकशाहीची व्याप्ती आणि खोली वाढते। लोकशाही बळकट होण्यास ही बाब आवश्यक आहे। कायद्याचे अधिराज्य न्यायमंडळामुळे सुरक्षित राहते। गरीब, श्रीमंत, प्रगत, अप्रगत, स्त्री, पुरुष या सर्वांना कायदा समान रीतीने लागू पडतो हे न्यायदानातून स्पष्टपणे व्यक्त होते। न्यायदानाद्वारे नागरिकांच्या हक्काचे संरक्षण होते, कायद्यानुसार तंट्याचे निराकरण होते व कोणत्याही गटाची, व्यक्तीची दडपशाही किंवा हुकुमशाही निर्माण होण्यास प्रतिबंध होतो। न्यायमंडळाची रचना। भारत हे संघराज्य आहे। केंद्र शासन आणि घटक राज्यांना स्वतंत्र कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ आहे, परंतु न्यायमंडळ मात्र संपूर्ण देशासाठी एकच आहे। त्यात केंद्र व घटक राज्य अशी स्वतंत्र विभागणी नाही। याचाच अर्थ भारतातील न्यायव्यवस्था एकात्म स्वरूपाची आहे। या न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पातळीवर भारताचे सर्वोच्च न्यायालय असून त्याखाली उच्च न्यायालये आहेत। उच्च न्यायालयांच्या नियंत्रणाखाली जिल्हा न्यायालय व त्यानंतर दुय्यम न्यायालय अशी रचना आहे। सर्वोच्च न्यायालय। भारताचे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात। भारताच्या सरन्यायाधीशांची व अन्य न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपतींकडून केली जाते। सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश सरन्यायाधीश या पदावर नेमले जावेत असा संकेत आहे। न्यायदानाचे काम कोणत्याही दबावाखाली होता कामा नये। न्यायाधीशांना निर्भयपणे न्यायदान करता यावे यासाठी न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न केला जातो। त्यासाठी आपल्या संविधानाने केलेल्या तरतुदी खालीलप्रमाणे आहेत। न्यायाधीशांच्या पात्रतेच्या अटी संविधानाने स्पष्ट केल्या आहेत। निष्णात कायदेतज्ञ असलेल्या उच्च न्यायालयात न्यायाधीश पदाचा किंवा वकिलीचा अनुभव असलेल्या व्यक्ती पात्र मानल्या जातात। न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात, त्यामुळे राजकीय दबाव दूर ठेवता येतो। न्यायाधीशांची सेवा शाश्वती असते। क्षुल्लक कारणासाठी अथवा राजकीय हेतूने त्यांना पदावरून दूर करता येत नाही। सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश वयाच्या 65व्या वर्षी तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश 62व्या वर्षी सेवानिवृत्त होतात। न्यायाधीशांचे वेतन भारताच्या संचित निधीतून दिले जाते, त्यावर संसदेत चर्चा होत नाही। न्यायाधीशांच्या कृती व नियंत्रणांवर व्यक्तिगत टीका करता येत नाही। न्यायालयाचा अवमान करणे हा सुद्धा एक गुन्हा असून त्यासाठी शिक्षा होते। या तरतुदींमुळे अयोग्य टीकेपासून न्यायाधीशांना संरक्षण तर मिळतेच, पण त्याचबरोबर न्यायमंडळाचे स्वातंत्र्यही अबाधित राहते।
संसदेला न्यायाधीशांच्या वर्तनावर चर्चा करता येत नाही, परंतु न्यायाधीशांना या पदावरून दूर करण्याचा व त्यासाठी महाभियोग प्रक्रिया चालवण्याचा अधिकार आहे. न्यायालयीन सक्रियता. न्यायालयाकडे तंटे गेल्यास न्यायालय ते सोडवते ही न्यायालयाबाबतची पारंपरिक प्रतिमा आहे. गेल्या काही दशकांपासून न्यायालयाच्या या प्रतिमेत बदल झाला असून न्यायालय सक्रिय झाले आहे. याचा अर्थ न्यायालय आता संविधानातील न्याय समतेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. समाजातील दुर्बल घटक महिला, आदिवासी, कामगार, शेतकरी, बालके यांना कायद्याचे संरक्षण देण्याचा प्रयत्न न्यायालयाने केला आहे. त्यासाठी जनहितार्थ याचिका महत्त्वाच्या ठरल्या आहेत. जनहितार्थ याचिका म्हणजे सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेले नागरिक, सामाजिक संघटना किंवा बिगर शासकीय संघटना यांनी संपूर्ण जनतेच्या वतीने न्यायालयात दाखल केलेली याचिका. न्यायालय यावर विचार करून निर्णय देते. सर्वोच्च न्यायालयाची कार्ये. संघराज्याचे न्यायालय या भूमिकेतून केंद्र शासन व घटकराज्ये, घटकराज्ये व घटकराज्ये, केंद्र शासन व घटकराज्ये आणि घटकराज्ये यांच्यातील तंटे सोडवणे, नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे, त्यासाठी आदेश देणे, कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करणे, आपल्याही निर्णयांचा पुनर्विचार करणे, सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रश्नांवरील कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी राष्ट्रपतींना सल्ला विचारल्यास तो देणे. न्यायालयीन पुनर्विलोकन. सर्वोच्च न्यायालयावर असणारी आणखी एक महत्त्वाची जबाबदारी म्हणजे संविधानाचे संरक्षण करणे होय. संविधान हा देशाचा मूलभूत कायदा असतो हे तुम्हाला माहीत आहे. या कायद्याचा भंग होईल अथवा त्याविरोधी असेल असे कायदे संसदेला करता येत नाहीत. कार्यकारी मंडळाचेही प्रत्येक धोरण आणि कृती संविधानाशी सुसंगत असावी लागते. संसदेचा एखादा कायदा किंवा कार्यकारी मंडळाची एखादी कृती संविधानातील तरतुदींचा भंग करणारी असल्यास तो कायदा आणि ती कृती न्यायालय बेकायदेशीर ठरवते व रद्द करते. न्यायालयाच्या अधिकाराला न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार असे म्हणतात. उच्च न्यायालय. भारताच्या संविधानातील प्रत्येक घटक राज्यासाठी एक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आहे. सध्या आपल्या देशात 24 उच्च न्यायालये आहेत. उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश आणि अन्य काही न्यायाधीश असतात. उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांच्या नेमणुका राष्ट्रपती करतात. उच्च न्यायालयाची कार्ये. आपल्या अधिकार क्षेत्रातील दुय्यम न्यायालयांवर नियंत्रण ठेवण्याचा व देखरेखीचा अधिकार, मूलभूत हक्कांच्या रक्षणासाठी आदेश देण्याचा अधिकार, जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करताना राज्यपाल उच्च न्यायालयाचा सल्ला घेतात. जिल्हा व दुय्यम न्यायालय. ज्या न्यायसंस्थांची लोकांचा नेहमी संबंध येतो ती जिल्हा आणि तालुका पातळीवरील न्यायालय होत. प्रत्येक जिल्हा न्यायालयात एक जिल्हा न्यायाधीश असतो. भारतातील कायदा पद्धतींच्या शाखा. कायदा पद्धतीच्या प्रमुख दोन शाखा आहेत. एक दिवाणी कायदा, दोन फौजदारी कायदा. दिवाणी कायदा व्यक्तींच्या हक्कावर गदा आणणारे तंटे या कायद्यांच्या अंतर्गत येतात. उदाहरणार्थ जमिनी संबंधींचे वाद, भाडेकरार, घटस्फोट इत्यादी. संबंधित न्यायालयापुढे याचिका दाखल केल्यानंतर न्यायालय त्यावर निर्णय देते. फौजदारी कायदा. गंभीर स्वरूपाचे गुन्हे फौजदारी कायद्याच्या आधारे सोडवले जातात. उदाहरणार्थ चोरी, घरफोडी, हुंड्यासाठी छळ, हत्या इत्यादी. या गुन्ह्यांबाबत प्रथम पोलिसांकडे माहिती अहवाल FIR दाखल केला जातो. पोलिसाचा तपास लावतात आणि नंतर कोर्टात खटला दाखल होतो. गुन्हा सिद्ध झाल्यास शिक्षेचे स्वरूपही गंभीर असते. भारतातील न्यायव्यवस्थेचे देशाच्या प्रगतीत मोठे योगदान आहे. सामान्य माणसाच्या मनातही न्यायव्यवस्थेबद्दल आदर असून त्यावर विश्वास आहे. व्यक्ती स्वातंत्र्याचे, संघराज्याचे, संविधानाचे संरक्षण भारतातील न्यायव्यवस्थेने केले आहे.
भारतातील लोकशाही बळकट करण्यात न्यायालयाचा मोठा वाटा आहे. तर मुलांनो, आता या पाठावर आधारित काही प्रश्न पाहूया. ही आहेत उत्तरे मुलांनो. आज पुरते एवढेच. धन्यवाद. आज तुम्ही शिकण्याचा आनंद घेतला असेल अशी आशा आहे.